पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही महिला केंद्रित धोरण स्वीकारलं असून 2027 नंतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेत 100 महिला सदस्य पाहायला मिळतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई भाजपानं मुंबईत अंधेरी इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हळूहळू महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता है क्या वाला निर्णय आहे ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे. महायुतीचं सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकणार नाही याची पुन्हा एकदा ग्वाही देऊन विरोधकांच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीचं ब्रीदवाक्य माझा लाडका मुलगा आणि मुलगी हेच असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं फडणवीस म्हणाले. एसटीमध्ये महिलांसाठी अर्धं तिकीट ठेवलं, महिला वर्गाच्या ताकदीमुळे तोट्यातली एसटी फायद्यात आली अशी टिप्पणी त्यांनी केली. फडणवीस यांनी यावेळी राज्यातल्या विविध जिल्ह्यांच्या महिला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद देखील साधला.